देहूवरून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि उद्या आळंदीचं ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि दोन्ही पालख्या पुण्यामध्ये येणार आहेत. आपण आहोत निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये पुण्यामध्ये आणि आपण जाणून घेणार आहोत की तुकारामांची पालखी इथे थांबणार आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी, तर त्याची पूर्वतयारी काय केलेली आहे आपण थेट विश्वस्तांशी बातचीत करूयात. मला तुम्हाला विचारायचं आहे की पालखी येणार आहे तर पूर्वतयारी काय केलेली आहे त्याविषयी काय सांगाल? पालखी येणार म्हणून मंदिरातील सर्व साफसफाई झालेली आहे, चांदीच्या कामाने वगैरे पॉलिश झालेलं आहे. वारकरी जिथे उतरतात ती सगळी हॉल वगैरे स्वच्छता साफसफाई केलेली आहे. बाहेर महानगरपालिकेने मंडप टाकलेला आहे. लाईट डेकोरेशनची तयारी झालेली आहे. वारकऱ्यांच्या अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. आणि पालखीविषयी तुम्हाला काय वाटतं की आता सगळीकडे माहोल आहे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम असं सगळीकडे गजर होत आहे, तर त्या घोषामध्ये पालखीचं वातावरण पुण्यात सर्वत्र आहे. अवघ्या 2 दिवसावर पालखी येऊन ठाकलेली आहे, तर तुमच्या भावना काय आहे? नाही, हा माहोल म्हणजे संपूर्ण जगामध्ये असा उत्साह आहे की असा भूतोन भविष्यती हा उत्सव की असं होणार नाही. सगळे एकत्र येतात, त्यांना काही हे नसतं, बंदोबस्त नाही, काही नाही, शिस्त ही चोपदाराला लावतात, चोपदारांवर असते. असा माहोल तुम्हाला कुठं एकत्र भक्तिभाव बघायला मिळणार नाही. आणि पालखी येणार आहे तर काही खास कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे का, त्याविषयी काय सांगा? पालखी जेव्हा येते तेव्हा खास असे कार्यक्रम करता येत नाही, कारण त्यांचे सगळे जागर, त्यांचे कीर्तनं नित्यनेम हे त्यांचे ठरलेले असतात. दिंड्यांचे पालखीसमोर तेच दिंड्या होतात, दुसरे कुठले असे करता येत नाहीत. पालखीचं प्रस्थान झालेलं आहे देहूच्या आणि तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये येणार आहे, तर आपण त्याचीच माहिती घेतली. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीस नामा, पुणे.